मागच्या वेळेला ज्या काही गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता त्याच्यामध्ये जो अशा प्रकारची काहीतरी गोष्ट करणं मला असं वाटतं बालिश आहे या सगळ्या गोष्टी. आणि शाहरुख खान हा काही तिकडे काही त्या वादावादी आणि जे काही सगळ्या गोष्टी घडल्या चुकीच्याही असतील नाही अशातला भाग नाही, परंतु तो झाली आता ती गोष्ट संपली. आता त्याच्यानंतर तो काही टेररिस्ट आहे का की त्याला त्या एरियामध्ये येऊ द्यायचं नाही आणि मॅच बघून द्यायची नाही. त्या आयपीएल मधली एक मला असं वाटतं हे पण त्याची आहे ना, एक संघ त्याचा पण आहे. मला असं वाटतं एका संघाचा मालक किंवा काय काय म्हणतात त्याला माहित नाही मला. या अर्थाने असं तुम्ही थांबवू शकत नाही कोणाला, आणि ज्या गोष्टी झाल्या असतील त्या झाल्या असतील. मला असं वाटतं विसरून पुढे आता चालायला पाहिजे, आता बालिशपणा करून काय उपयोग आहे. आणि अशा प्रकारची बंदी आणि त्या सगळ्या लोक शाहरुखला इकडे येऊ द्यायचं नाही, ते काय घरबसल्या मॅच पण बघू शकतो आपण, ते काय ते तर कोणी तुम्ही थांबू शकत नाही. पण मला असं वाटतं की झाल्या त्या गोष्टी झाल्या, आता विषय बंद करा. त्यांचं म्हणणं त्यांची मागणी रास्त आहे की आम्हाला जो टॅक्स भरायचा आहे तो आम्ही तेवढाच किंबहुना जास्तही भरायला तयार आहोत, परंतु त्यांचा जो छळ होतोय त्रास होतोय सरकारकडनं कॉर्पोरेशनकडनं जो त्रास होतोय तो कमी व्हावा किंबहुना होऊ नये. आम्ही टॅक्स जो त्यांना भरायचा आहे, मला असं वाटतं व्हॅटमध्ये ते बोलले की आम्ही 1% आम्ही भरायला तयार आहोत, काही गोष्टी करायला तयार आहोत. तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला जे आम्ही पैसे भरतो आहोत किंवा देणार आहोत किंवा द्यायचे आहेत याच्यामध्ये आम्हाला काही कमी करायचं नाही, काही करायचं नाही, किंबहुना वाढेल. पण जो त्रास होतो प्रत्येक व्यापाऱ्याला मला असं वाटतं की तो कमी व्हावा अशी त्यांची जी मागणी आहे, इच्छा आहे, मला असं वाटतं ती योग्य आहे. त्याच्यामध्ये काही अयोग्य असण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट मी त्यांना सांगितली की म्हटलं तुम्ही पहिल्यांदा एक काम करा, म्हणजे जे दुकानं बंद ठेवत आहे लोकांना जो त्रास होतोय तो पहिल्यांदा तुम्ही बंद करा. कारण ह्याच्यात लोकांचा काहीच संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. ज्या दुकानं ज्यावेळेला उघडी असतात त्यावेळेला लोकांना जे काही जनतेला हवं असतं ते जाऊन ते घेत असतात, पण ते तुमचं आणि सरकारचं भांडण याच्यामध्ये लोकांना का त्रास होतोय, त्यांचा वाद किंवा जे भांडण जे काही गोष्ट आहे ती सरकार बरोबर आहे, ती सरकारला कशा प्रकारचा अल्टिमेटम द्यायचा आहे हे मी त्यांना सांगितलं. आज त्यांची किती 3 वाजता मीटिंग आहे, म्हटलं तुम्ही लोक ठरवा आणि सरकारला त्रास कसा होईल याचा विचार करा. तुम्ही लोकांचा त्रास पहिल्यांदा बंद करा आणि दुकानं पहिली उघडा, कारण दुकानं उघडल्याशिवाय ह्यातली पुढची चर्चा होऊ नाही शकत, कारण याचा त्रास हा लोकांना सर्वाधिक फटका बसतोय. यातनं काही निष्पन्न होणार नाही आणि सरकारला काही फरक पडणार नाहीये. सरकारला याच्यातनं कसा त्रास होईल किंवा सरकारला ही तुमची बाजू कशी कळेल म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमचं एक कॉन्क्रीट प्रपोजल तुम्ही तयार करा. समजा तुम्हाला ऑक्टोबर नकोय, तुम्हाला एलबीटी नकोय, तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, कशा प्रकारचा भरायचा आहे, काय भरायचं आहे, यातनं राज्याचं उत्पन्न देखील कसं वाढेल, काय होईल ह्याचं म्हटलं तुम्ही एक कॉन्क्रीट प्रपोजल तयार करा. आज त्यांची दुपारी मीटिंग आहे, आज दुपारी होईल किंवा उद्या सकाळी होईल ते म्हटलं ते प्रपोजल घेऊन या आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण या विषयावरती बोलू आणि पुढे लढू. आणि ती जर गोष्ट जर महाराष्ट्राच्या हिताची असेल तर मी त्यांच्याबरोबर आहे असं त्यांना मी सांगितलं आहे.